खास लोकाग्रस्तव राजा शिवछत्रपती ही लोकप्रिय मालिका जी होती ती स्टार प्रवाह SD वर संध्याकाळी 6 ते 7 सोमवार ते शनिवार असणार आहे आणि याचं पुनर्प्रक्षेपण हे सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवभूषण या चॅनलवरती. मित्रांनो, या चॅनलवरती आपण नेहमी शिवभूषण या ग्रंथाचा अभ्यास करत असतो, परंतु आज मात्र आपण एका वेगळ्या कारणासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, कोरोनासारख्या व्हायरसने संपूर्ण जगाला संकटामध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपला भारत देश देखील आहे. जवळजवळ आपल्या 3ऱ्या पिढीतील आपले आजोबा असतील किंवा त्यांचेसुद्धा आजोबा असतील, इतक्या पिढीपर्यंत कोणीही सांगत नाही की अशी परिस्थिती याच्या अगोदर केव्हाही आली नव्हती. संपूर्णपणे जग बंद राहील किंवा ते लॉकडाऊनमध्ये जाईल अशी परिस्थिती आत्तापर्यंतच्या पाठीमागच्या इतिहासामध्ये कधीही घडलेली नव्हती असं ऐकिवातसुद्धा नाही. त्यामुळे आज आपण ज्या संकटामधून चाललेलो आहोत, ज्या संकटाला आज आपण सामोरं जात आहोत, ही आपली जी आत्ताची चालू पिढी आहे ही खूप मोठ्या संकटाला सामोरं जात आहे. आपण त्या संकटाशी तोंड देत आहोत. या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडणार आहोत, कारण आपल्या देशाचे जे माननीय पंतप्रधान आहेत आपले नरेंद्रजी मोदी साहेब, आपले पंतप्रधान यांनी अत्यंत काटेकोरपणे निर्णय घेऊन आपल्या काळजीपूर्वक आपल्या सगळ्या लोकांच्या जीवासाठी निर्णय घेऊन या संपूर्णपणे देशामध्ये लॉकडाऊनसारखी निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. संपूर्ण राज्यांनी देखील त्या निर्णयाचा आदर करून संपूर्ण राज्य बंद ठेवलेले आहेत आणि आपणसुद्धा त्यांच्या निर्णयाचं स्वागत करून प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण बसून राहिलं पाहिजे, बाहेर फिरण्यासाठी किंवा कुठल्याही कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडलं नाही पाहिजे, कारण आपण सुरक्षित आपल्या घरामध्येच राहू शकणार आहे. आपण जर का आपल्याला त्या रोगाची लागण झाली तर दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही आत्ता अनेक सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओमध्ये पाहत असाल, अत्यंत भयंकर परिस्थिती आहे हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर लोकंसुद्धा इतक्या लोकांना सर्वांना सुविधा पुरवण्यासाठी शक्य नाही. ते आपण सोशल मीडियासारख्या व्हिडिओंमध्ये ते पाहतायच. आपल्या घरामध्येच आपण अत्यंत सुरक्षितपणे राहू शकतो. अत्यंत जर का महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे किंवा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की घरात बसल्यानंतर वेळ घालवणं फार कठीण असतं, कारण आपण कामावर जात असताना आपल्याला वाटतं की 1 दिवस 2 दिवस सुट्टी मिळावी, परंतु प्रत्यक्षात आता निसर्गानेच आपल्यावरती अशी वेळ आणलेली आहे की आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये इतके दिवस घरामध्ये केव्हाच बसून काढलेले नसतील. परंतु निसर्गामध्ये मित्रांनो इतकी जबरदस्त ताकद आहे की त्यांनी संपूर्णपणे जग बंद करून ठेवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला घरात बसून राहणं शक्य होत नाही. त्याला आरामाचा आता जवळजवळ वीट आला आहे असं वाटत आहे, परंतु अनेक वेगवेगळ्या माध्यमांनी अनेक वेगवेगळ्या चॅनल्सनी आपल्या लहानपणी ज्या आपण सिरियल पाहायचो मालिका पाहायचो त्या पुन्हा एकदा चालू केलेल्या आहेत. पहा मित्रांनो, आपल्याला आपण लहानाचे मोठे झालो, आज आपले लग्न झाले, आपलाही संसार थाटला, परंतु आपल्याला केव्हाही वाटलं नाही की आपण पुन्हा त्या लहान वयामध्ये जाऊ शकतो. आपण सहज एखाद्याला म्हणतो की लहानपण देगा देवा, म्हणजे त्या लहान वयामध्ये आपण पुन्हा जाऊ शकणार नाही. परंतु आज ज्या ह्या वेगवेगळ्या माध्यमांनी ज्या आपल्या सिरियल पुन्हा एकदा सुरू केलेल्या आहेत त्या पाहताना मात्र आपण पुन्हा एकदा त्या लहान वयामध्ये गेलो हा फील मात्र नक्की येतो. आणि त्यासाठी मी त्या सर्व माध्यमांचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो की त्यांनी या सर्व रोगाशी या सगळ्या सर्व संकटाशी तोंड देत असताना लोकांनी घरातच कसं बसून राहावं, त्यांचा वेळ कशा पद्धतीने जाईल यासाठी मग रामायणासारखं सिरियल असेल किंवा महाभारतासारखी सिरियल असेल किंवा शक्तिमानसारखी सिरियल असेल. शक्तिमानसारखी सिरियल आपण पाहिली तर आपल्याला आपलं लहानपण मात्र पटकन आठवतं की लहानपणी आपण या सिरियलसाठी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही समोर तासन तास बसून राहायचो. केव्हा एकदा या जाहिराती संपतात आणि केव्हा एकदा ही सिरियल सुरू होते याची आपण वाट पाहत राहायचो. आणि आज ती सिरियल पाहताना आपला लहानपण मात्र नक्कीच आठवतं. मला तर अनेक वेळा आठवलं, आपल्यालाही आठवत असेल. आणि अशीच एक सिरियल मित्रांनो आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपले माननीय लोकसभेचे खासदार अमोलजी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांनी राजा शिवछत्रपती या मालिकेमध्ये अत्यंत दमदार अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली होती. अशी भूमिका मी जवळजवळ अलीकडच्या सिरियलमध्ये कुठेही पाहिली नाही, अशी छानपैकी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली होती. आणि अशी राजा शिवछत्रपती ही मालिका नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि आपले जे हेमंत देवधर आहेत हे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे.
या मालिका आपल्यासमोर ती पुन्हा एकदा स्टार प्रवाहासारखी वाहिनी आपल्यासमोर ठेवते ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा मालिकेमधून आपल्याला पुन्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहणार आहे. एखादी सिरियल जर का सुरू होऊन संपली तर ती पुन्हा कधी टी व्हीवरती रिप्लेस येत नाही. परंतु या रोगामुळे, या कोरोनामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर पुन्हा एकदा उभा राहणार आहे. तो जर का इथून पाठीमागच्या काळामध्ये कुणाकडून जर का मिस झाला असेल, त्याला पाहायला मिळालं नसेल त्याच्या कामामुळे, तर या निसर्गाच्या या रोगामुळे एकदा पुन्हा एकदा आपल्यासमोर ती संधी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि ती सिरियल पुन्हा एकदा चालू होते ते आपण सर्वांनी नक्की पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्या. त्या मालिकेमध्ये अत्यंत छानपैकी काम करून अमोलजी कोल्हे साहेबांनी छान आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि ही मालिका सुरू होत असताना जे सुरुवातीचं जे गाणं आपण ऐकतो, त्या गाण्याकडे आपण गाणं म्हणून पाहतो, ते आपले अजय अतुल जे आपले मराठी कलाकार आहेत त्यांनी ते गाणं सादर केलेलं आहे. त्याचं वाद्यकाम देखील त्यांनीच केलेलं आहे आणि गायलेलं देखील त्यांनीच आहे. आपले मराठी कलाकार म्हणून त्यांचा मला खूप सार्थ असा अभिमान वाटतो. आणि या कलाकारांनी ज्या जे ते गाणं गायले त्या गाण्याकडे आपण गाणं म्हणून पाहतो. परंतु मित्रांनो, खरं तर हे गाणं नाही, हे शिवभूषण ग्रंथामधील छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांची जी पहिली भेट रायगडावरती जगदीश्वराच्या सभामंडपामध्ये झाली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर कवी भूषणांच्या तोंडून बाहेर पडलेले ते शब्द आहेत. आणि तो म्हणजे छंद आहे, इंद्रजिमी जंब पर बाडवसु आंब पर, असा तो छंद. आज मी पाठीमागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की तो छंद आपण नक्की आपल्या चॅनलवरती घेणार आहे. म्हणूनच मी आता स्वतःला आवरला आणि तो संपूर्ण छंद आपल्यासमोर सादर करून नाही दाखवला. परंतु मी अनेक वेळा सांगितलं, मी नक्की रायगडावरती जाऊन त्या ठिकाणी जाऊन तिथे जाऊन तो छंद सादर करणार आहे. आपल्यासाठी मी ते नक्की करणार आहे. परंतु मला सांगण्याचा भाग एवढा होता की हे गाणं नसून हा छंद आहे. तर हा छंद आपण पुढे जाताना नक्की घेणार आहोत. ह्या राजा शिवछत्रपती मालिकेचा आपण नक्की आस्वाद घ्या, ही मालिका पहा. आणि ह्या महाभयंकर सारखा जो कोरोनासारखा रोग आला आहे याच्यावरती आपण नक्कीच मात करूया. प्रशासनाला मदत करूयात, पोलिसांचे आदेश पाळूयात. आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत ते अत्यंत कसोशीने या रोगावरती कशी लस काढता येईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना करता येईल यासाठी कसोशीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर लोकसुद्धा आपल्यासाठी आज देवदूत बनून त्या ठिकाणी काम करत आहेत. सिस्टर लोकसुद्धा त्यांचा जीव स्वतःचा धोक्यात घालून त्या ठिकाणी अत्यंत त्या कोरोनासारख्या पेशंटच्या जवळ जाऊन त्यांचंसुद्धा व्यवस्थितपणे काम पाहत आहेत. आणि आपल्या देशामध्ये अत्यंत चांगली लोकं आहेत, चांगली जिव्हाळ्याची लोकं आहेत, जी स्वतःचा परपंच धोक्यात घालून, स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी ते बाहेर पडत आहेत. त्याच्यामधून आपल्या जीवाला किती धोका आहे किंवा आपल्याला त्या रोगाची लागण होऊ शकते का याचाही विचार न करता एक सामाजिकदृष्ट्या त्यांचं ते योगदान देत आहेत, ते काम करतायत. अशा सर्व लोकांना, ज्ञात अज्ञात लोकांना माझा मनापासून त्यांचे मी आभार मानतो. आपल्या शिवभूषण चॅनलतर्फे देखील त्यांचे मी आभार मानतो. आपल्या प्रेक्षकांदेखीलच्या तर्फे देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो की ही लोक सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी त्यांचं काम पाहत आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये निर्धास्त आणि बिनधास्तपणे आहोत. मित्रांनो, या आधी देखील आपल्या भारत देशाने किंवा अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक वेगवेगळी संकटं आली. परंतु आपल्या देशाला, या हिंदुस्थानला एक वेगळाच वारसा आहे. अनेक वेगवेगळ्या संकटांना आपण सामोरं गेलेलो आहे, त्यांच्यावरती मात केलेली आहे. परंतु हे संकट थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे, हा एक वेगळा व्हायरस आहे. याच्यावरती नक्कीच आपण काहीतरी उपाय आपण काढूच, या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू आणि या कोरोनासारख्या रोगावरती नक्कीच 100% मात करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.